गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 6:35 झाले आणि मी आत्ता या मंदिरामध्ये आलेलो आहे. या मंदिरामध्ये पुन्हा येण्याचं कारण एवढंच आहे की मला सनराईज सूर्योदय कसा होतो आहे उंचावरून ते पाहायचं आहे, म्हणून मी इकडे आज पुन्हा आलेलो आहे. आणि हे मंदिर आहे कुठलं ते आपण पाहूयात. हे बोबदेव घाटातलं शंकराचं मंदिर दिसत आहे. शंकर मंदिर आहे. म्हणजे हे जे मंदिर आहे ते किती उंचावर आहे याची साधारण कल्पना यावी. आता स्क्रीनमध्ये किती दिसतंय मला माहिती नाही आहे, ते इतका उंचावर आहे पा. समोर आहे ते कानेबनाथगड तर स्क्रीनमध्ये दिसतच नाही कारण धुकं बऱ्यापैकी आहे. अगदी खूपही नाही आहे पण आहे. तर मला ओपन आईजने ते दिसतं आहे पण स्क्रीनमध्ये ह्या फ्रेममध्ये दिसणार नाही. आणि एक खाली मध्यभागी ज्या लाईट दिसतात ना तिथे माझी मी स्कूटर लावलेली आहे आणि ह्या टेकडीवर आलेलो आहे. या ठिकाणी म्हणजे ह्या मंदिरापाशी ह्या मंदिराला मी प्रदक्षिणा मारतोय. पाहत मागे काय दिसतंय ते. या मंदिराच्या कडेनेच मी फिरतो इन द सेन्स प्रदक्षिणा मारतोय. मंदिराचा मागचा भाग आहे. धुका असल्यामुळे काहीच दिसू शकणार नाही असं मला वाटतं कारण माझ्या स्क्रीनमध्येच व्यवस्थित दिसत नाही. तो जो आहे ते बोबदेव घाट. थोडीफार वाहतूक दिसत असेल वाहनांच्या लाईट्स तो बोबदेव घाट. आणि हा बोबदेव घाट चढून आल्यानंतर मग हे मंदिर दिसतं. हे पाहिजे ते मंदिर. आपण ह्या मंदिरात आलो आहोत. ह्याचं लोकेशन कळावं म्हणून मी मागच्या बाजूला आलेलो आहे. आता आपली मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा होईल आणि मला उत्सुकता एवढीच आहे की इतक्या उंचावरून सूर्योदय कसा दिसतोय. इनफॅक्ट मी कालही आलो होतो पण काल मला काय मनासारखं सूर्योदय दिसू शकला नाही आणि थोडा वेळही झाला असेल. या मंदिराला मी पूर्ण प्रदक्षिणा मारली. आता थोडासा प्रकाश थोडा पाण्यात पडलेला आहे त्यामुळे हे दिसू शकेल. तिथे माझी स्कूटर, तिथून पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढत असं पण आपण आलो आहोत. या अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढत
आपण ह्या मंदिरात पोहोचू शकू. हे पतीजो हे मंदिर आता आपल्याला सूर्योदय होईपर्यंत वाट पाहावी लागेल. माझ्या अंदाजाने 7 दरम्यान काहीतरी सूर्योदय होतं, कारण काल 7:05 काहीतरी झालं होतं सूर्योदय दिसायला सुरुवात झाली होती. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला, अगदी समोर जर दिसत असेल तो कानेफनाथ गड, जिथे कानेफनाथांची समाधी आहे असं म्हटलं जात आहे. मला नक्की माहिती नाही आहे, आपण तिथले व्हिडिओ काढलेले आहेत. बाबा मी थोडंसं क्लोज करण्याचा प्रयत्न करतो आहे. ती एक लाईट दिसत असेल त्याच्याही वर आहे खरं, केवळ सूर्योदय उगवता सूर्य पाहणे एवढंच फक्त आपलं इंटेन्शन आहे. आता तो थोडंसं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कसं दिसेल हे मलाही सांगता येणार नाही आहे. हे तुम्हाला दिसत असेल, मला नाही वाटत की फुल फ्लेजने सूर्योदय दिसेल, कारण बरेचसे ढग आलेले आहेत. ठीक आहे, आपण प्रयत्न करूयात. दिसला व्यवस्थित तर ठीक आहे. सात वाजून 4 जरी झालं आहे तरी काय अजून सूर्योदय व्हायना. काल मी आलो होतो ते साधारण 7:05 मी सूर्योदय पाहिला होता, पण तो वाटे रस्त्यातून पाहिला होता. आज म्हटलं जरा लवकर यावं आणि हा व्हिडिओ आता मोठा होत चालला आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला, या मंदिरामध्ये आलो, हे शंकराचं मंदिर आहे आणि हे शंकराचं मंदिर येताना याला भोगदेव माची म्हटलं जातं. हे असं खालून रोडवरून तिथे पाहिजे स्कूटर लावलेली आहे म्हटलं होतं मी जसं, तर ह्या अशा पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्याने असं वर चढ झालं की आपण ह्या मंदिरात पोहोचतो आहे. सूर्योदय पाहण्यासाठी मी आता दुसरा व्हिडिओ करणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. मी आता 360 degree हा व्हिडिओ फिरवतो आहे. बरंचसं ढगाळ वातावरण आहे म्हणा किंवा धुकं जास्त पडलं आहे, त्यामुळे सुद्धा कदाचित सूर्योदय व्यवस्थित दिसेल का नाही हा मला डाऊट आहे. ठीक आहे मित्रांनो, चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा.